आता सविस्तर बातम्या. आज गुरुवारी अकोल्यातील भाजपच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जहरी टीका केली. गरिबी हटावचा नारा देत जनतेची फसवणूक करणाऱ्या राहुल गांधींना लाच कशी वाटत नाही असा सवाल यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ अकोल्यातील डाबकिरोड भागातील आंबेडकर मैदानावरील सभेत ते बोलत होते. तुमचे पंजोबा आई वडिलांनीही गरिबी हटाव म्हणत स्वपक्षातील नेत्यांची गरिबी हटवली असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. आता राहुल गांधी येत आहेत, ते देखील भाषण देत आहेत, मला असं वाटतं ना लाच का वाटत नाही. पाच पाच पिढ्या तेच सांगतात, आता पुन्हा राहुल गांधींनी सांगितलं गरिबी हटाव. अरे राहुलजी, तुमचे पंजोबा म्हणाले होते गरिबी हटव, हटली नाही. तुमची आजी म्हणाली होती गरिबी हटव, हटली नाही, वाढली. तुमचे वडील म्हणाले होते गरिबी हटव, वाढली, ती हटली नाही. तुमची आई म्हणाली होती गरिबी हटव, गरिबी वाढली, हटली नाही. आता तुम्ही काय खाऊन गरिबी या ठिकाणी हटवणार आहे राहुल गांधी? तुम्ही काय खाऊन या ठिकाणी गरिबी हटवणार आहे? अरे तुम्ही गरिबी हटवली पण आपल्या नेत्यांची, चेल्या सपाट्यांची, सामान्य माणसाची गरिबी ती तुम्ही कधीच हटवली नाही. राहुल गांधींचं भाषण ऐकलं की मनोरंजन होत असल्याचं म्हटलं. त्यांचं भाषण म्हणजे सिरियलच्या आधीच्या सूचनेसारखं, मनावर न घेण्यासारखं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तिला 1 लाख रुपयाचं कर्ज झालं, तिला विचारलं कर्ज परत कसं करणार. तुम्हाला सोपं आहे, कालच एक कोंबडी आणली आहे, या कोंबडीला 4 अंडे होतील, त्यातनं 4 कोंबड्या निघतील, मग त्यांना 16 अंडे होतील, मग त्यातनं 16 कोंबड्या निघतील, मग त्यांना 64 अंडे होतील, त्यातनं 64 कोंबड्या निघतील, असं करत करत 640 कोंबड्या झाल्या की त्या विकून 1 लाखाचं कर्ज परत करीन, असं कोंबड्या विकण्याचं घोषणापत्र हे राहुल गांधींनी या ठिकाणी सुरू केलंय आणि लोकांना मूर्ख हे समजतायत.